नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण असं एका वेगळ्या व्यक्तिमत्वाची चर्चा करणार आहोत. त्यांचं नाव आहे मंदार कुलकर्णी. मूळचे पुण्याचे असलेले मंदार कुलकर्णी आता अमेरिकेत स्थिरावलेत आणि महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी अटकेपार झेंडे रोवलेले आहेत. अशा अनेक लोकांनी आपल्या कर्तृत्वाने देश विदेशात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. मंदार कुलकर्णी हे त्यापैकीच एक. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो सर. नमस्कार. खरं तर आज आपल्याला त्यांच्यावर चर्चा करण्याचं एक मुख्य कारण असं आहे की आज सगळं समाज माध्यमं सोशल मीडिया इतक्या प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचतं आहे. वेगवेगळे प्रश्न वेगवेगळे आपण त्यांना उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो आपल्या प्रश्नांना. आणि हे सगळं करत असताना समाज माध्यमं किती प्रभावी ठरू शकतात. ही यूट्यूब, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम ही सगळी प्रचलित माध्यमं आपल्याला माहिती आहेत. पण आता एक पॉडकास्ट नावाचं एक प्रचंड वेगळा वेगवान समाज माध्यम पुढे येत आहे. अमेरिकेत ते प्रचंड लोकप्रिय आहे आणि मंदार कुलकर्णींनी त्यावर विशेष काम केलं आहे. मी त्यांना विनंती करेल की तुम्ही पॉडकास्ट म्हणजे काय नेमकं ते जरा एकदम संक्षिप्त सांगावं. शुअर. पॉडकास्ट हा शब्द जन्माला आला तो ॲपल या कंपनीमुळे. ॲपलनी काही वर्षांपूर्वी आयपॉड नावाचं एक छोटंसं इन्स्ट्रुमेंट तयार केलं होतं की ज्याच्यात गाणी सेव्ह करता यायची, ऑडिओ गाणी. पण त्याच्याबरोबरच त्यांना काही टेक्स्च्युअल मॅटरही सेव्ह करायचं होतं की गाणी नाही आहेत पण प्रोज बोलता येईल असं. आणि त्यावेळेला त्यांनी जेव्हा तो कार्यक्रम ते स्टोअर करण्याचं ठरवलं तेव्हा त्याला त्यांनी पॉडकास्ट असं नाव दिलं. कारण तो आयपॉड हे त्यांचं इन्स्ट्रुमेंट होतं आणि ब्रॉडकास्ट शब्दातल्या कास्ट घेऊन त्यांनी त्याचं मिक्स केलं म्हणून तो पॉडकास्ट. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर पॉडकास्ट म्हणजे आपण रेडिओवर ऐकतो तसाच ऑडिओ प्रोग्राम आहे आणि तो जगातल्या कुणालाही कम्प्लिटली मोफत अवेलेबल आहे ऐकायला. त्याचे वेगवेगळे विषय असतात आणि वेगवेगळ्या विषयांवरचे वेगवेगळे डेडिकेटेड पॉडकास्ट असतात. रेडिओवरती आपल्याला जसे वेगवेगळे प्रोग्राम ऐकायला मिळतात त्याच्याऐवजी एक पॉडकास्ट हा एकाच विषयावरती असतो. मुलाखत असेल, गोष्ट सांगितलेली असेल, काही असलं तरी एका विषयावरचा एक पॉडकास्ट अशा टाईपचं त्याचं स्वरूप. मंदार कुलकर्णी पॉडकास्टला कसे कनेक्ट झाले? मी अमेरिकेत पॉडकास्ट गेली खूप वर्ष ऐकतो आहे वेगवेगळ्या विषयांवरचे. जवळजवळ एका काळी असं एक पिरियड असा होता माझ्या आयुष्यात की जवळजवळ 14 ते 15 पॉडकास्ट मी आठवड्याभरात वेगवेगळ्या वेळेला ऐकायचो. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की अरे हे इतकं चांगलं माध्यम आहे की आपल्याकडे आपल्या मराठी भाषेत ह्या माध्यमाचं काही ओळख झालेली नाही आहे. आणि म्हणून जेव्हा मी सर्च केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की मराठीत एकही पॉडकास्ट नाही आणि मग आपल्या भाषेत काहीतरी चांगलं करावं. आणि माझी टेक्नॉलॉजीची बॅकग्राऊंड होती, या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मी मराठीतला हा पहिला पॉडकास्ट विश्वसंवाद हा चालू केला. माझ्या मराठीत विश्वसंवादचा विषय इतका सोपा आहे की सर्वसामान्य माणूस जो त्याचं त्या आयुष्य जगता जगता काहीतरी आगळं वेगळं काम करत असतो अशा माणसांची मी मुलाखत घेतो. जगभरात कुठेही पसरलेली असतील तरी या माणसांना मी आयडेंटिफाय करतो, त्यांना प्रश्न विचारतो आणि आत्तापर्यंत असे 46 लोकांचे मी इंटरव्ह्यूज घेतलेत. कुलकर्णी सर, मला एक असं समजतं की फेसबुकला आपण एखादी पोस्ट केल्यानंतर लाईक समजतात किंवा यूट्यूबला गेल्यानंतर सबस्क्रायबर्स आहेत, व्ह्युअरशिप समजते. बरोबर. पॉडकास्टला कसं समजतं की आपला हा कार्यक्रम इतक्या लोकांनी ऐकलाय, त्याचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करणं किंवा ते ऐकणं, संख्या अशी कशी समजते ऐकणारी? खूपच चांगला प्रश्न आहे हा. पॉडकास्ट हे जे मीडियम आहे किंवा पॉडकास्ट ही जी ऑडिओ फाईल आहे ती तुम्ही अशी कुठल्याही कम्प्युटरवर स्टोअर न करता पॉडकास्ट सर्व्हर्स असतात. जसं वेबसाईटसाठी आपल्याला कुठल्या तरी सर्व्हरवरती तुमची वेबसाईट आणि वेब पेजेस ठेवावी लागतात, तसेच डेडिकेटेड पॉडकास्टचे सर्व्हर्स असतात. त्यांच्याकडे तुम्हाला त्यांची स्पेस रेंट करावी लागते, फ्री नाही येते. पण एकदा तुम्ही त्यांच्याकडे तुमचा पॉडकास्ट सेव्ह केलात की दर प्रत्येक पॉडकास्टचं ते संपूर्णपणे स्टॅटिस्टिक्स गोळा करतात की हे कुठल्या देशातनं ऐकलं, कुठल्या प्रकारच्या डिव्हाइसवरनं ऐकलं, मोबाईल फोनवरनं ऐकलं का लॅपटॉपवरनं ऐकलं, कुठल्या वेळेला ऐकलं, ते ऐकताना त्यांनी ब्राउझर कुठला वापरला होता. या सगळ्या प्रकारचं स्टॅटिस्टिक्स ह्या पॉडकास्ट सर्व्हिंग कंपनी तुम्हाला अवेलेबल करून देत असते आणि तुम्हाला त्याचं विश्लेषण करता येतं. तुम्ही पहिला पॉडकास्ट कोणता केला? मी पहिला पॉडकास्ट केला तो विजय पाडळकर नावाचे मराठीतले लेखक आहेत. विजय पाडळकरांचं वैशिष्ट्य असं आहे की जवळजवळ महाराष्ट्र बँकेत अधिकारी असणारा माणूस, त्यांनी साधारणपणे 45-50 वर्षी ठरवलं की आता मला नोकरी करायची नाही, मला डेडिकेटेड लिखाणावर फोकस करायचं आहे. त्यांनी नोकरी सोडून दिली आणि केवळ लिखाणावर फोकस केलं. आज मी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला, त्याला 3 वर्ष होऊन गेली आहेत. त्यावेळेला त्यांची 27 मराठी पुस्तकं प्रसिद्ध झाली होती आणि एकाही माणसाने त्याचा इंटरव्ह्यू घेतला नव्हता असं त्यांनी स्वतःच मला सांगितलं. आता ज्या माणसाची 27 पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत त्यातल्या 5 पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पहिल्या नंबरचा अवॉर्ड मिळाला आहे, अशा माणसाचा इंटरव्ह्यू नाही घ्यायचा तर कुणाचा घ्यायचा? म्हणून मी पाडळकरांच्या इंटरव्ह्यूने सुरुवात केली होती. ह्याला अमेरिकेत कसा प्रतिसाद मिळतो? माझे जे पॉडकास्टचे लिस्नरशिप आहे ज्याला म्हणूयात, त्यातला नंबर एक
US आहे आणि नंबर 2 भारतातला आहे. बरं, त्यामुळे भारत आणि अमेरिका या दोन्ही ठिकाणून जवळजवळ 50-50% रिस्पॉन्स आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मग बाकीच्या ठिकाणच्या देशांमधनं पण होतोच रिस्पॉन्स, पण तेवढा जास्ती नाही. नाटकाला कसं लोक समोर टाळ्या देतात, शिट्या मारतात, प्रतिसाद असतो, चित्रपटाला तो नसतो. पॉडकास्टचे लिस्नर किंवा तुमचे फॉलोअर्स तुम्हाला ते प्रतिसाद कसा देतात? पॉडकास्टचे लिस्नर्स वेगवेगळ्या प्रकारांनी प्रतिसाद देऊ शकतात. उदाहरणार्थ, माझ्या पॉडकास्टचं वेबपेज आहे आणि प्रत्येक पॉडकास्टचा नवीन एपिसोड आला की त्याच्यावर खाली लोक त्यांच्या कमेंट्स करू शकतात, ज्या मायापर्यंत पोचतात. नंतर माझं फेसबुक पेज आहे, प्रत्येक पॉडकास्ट पब्लिश होताना मी त्याचं ती पण तिथे पण मी ते अनाऊन्स करतो, लोक त्याला पण मला उत्तरं देतात. आणि माझ्या प्रत्येक पॉडकास्टच्या बरोबर किंवा माझ्या वेबसाईटवरती माझा ईमेल ॲड्रेस आहे, लोक ईमेलनी पण डायरेक्टली कॉन्टॅक्ट करतात की आम्ही तुमचा पॉडकास्ट ऐकतो, आम्हाला तो आवडतो, अशा टाईपचं. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारांनी लोक तुमच्यापर्यंत कनेक्ट होऊ शकतात. तर तुम्ही सांगितलं की 47 लोकांचे तुम्ही आजपर्यंत पॉडकास्ट केले. हो, ही सगळी माणसं निवडणं आणि ही प्रक्रिया कशी असते? खरं सांगायचं झालं तर ती अशी काही काय ज्याला म्हणूयात खूप सिस्टिमॅटिक किंवा अशी फॉर्मल प्रोसेस नाही आहे. मी फेसबुकवरती आणि फेसबुकवरती बऱ्याच लोकांशी कनेक्टेड आहे. मी ते बऱ्यापैकी वाचत असतो, फेसबुकवरचे पोस्ट लोकांच्या, वेगवेगळे मराठी वृत्तपत्र मी वाचत असतो. आणि या सगळ्यातून जेव्हा मला असं दिसतं की अरे अमुक एक माणूस आहे की ज्याचा इंटरव्ह्यू आपल्याला करायला आवडेल, त्या माणसाची मी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने माहिती गोळा करायचा प्रयत्न करतो, त्याला कॉन्टॅक्ट मिळवायचा प्रयत्न करतो. एकदा त्यांना कॉन्टॅक्ट झाला की फोनवर ईमेलवरती मी त्यांना विचारतो की मला असा असा प्रोजेक्टसाठी तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला तयार आहात का? त्यांची जर तयारी असेल तर मी त्यांना प्रश्न पाठवतो. त्यांना ज्या प्रश्नांची जे काय प्रश्नांबद्दल त्यांच्या शंका असतील त्या सॉल्व्ह करतो आणि त्यांना मी रेकॉर्ड द इंटरव्ह्यू. अशा प्रकारे भारतातनं किती लोक पॉडकास्ट करतात कसं काय तुम्हाला माहिती? मला भारतातनं किती करतात माहीत नाही. भारतात हळूहळू पॉडकास्टची पॉप्युलॅरिटी वाढायला लागलेली आहे, पण तरीही मी अजून म्हणेन की हे फारच बाल्यावस्थेतच आहे. असं कोणती इंटरव्ह्यू, 46 लोकांची तुम्ही इंटरव्ह्यू केली, त्या 46 असं कोणते लोक आहेत की ज्या की तुम्हाला असं वाटतं की हे फार प्रभावी माणसं होती आणि एकदम सगळे 46 तुमच्या जवळचे आहेत, कारण तुम्ही इतक्या आत्मीयतेने तन्मयतेने केलेत, पण त्यापैकी उल्लेख करता येईल असे? मला एक खूप चांगला इंटरव्ह्यू इंटरेस्टिंग असा वाटला. तो माणूस, खरं सांगायचं तो मराठी माणूस नाही आहे, तो फ्रेंच माणूस आहे. पण त्या फ्रेंच माणसाचं वैशिष्ट्य असं आहे की जो पुण्यात येऊन राहून तो मराठी भाषा लिहायला वाचायला शिकला आणि आता त्याची मराठी भाषेतनं भारतातली जी कीर्तनाची परंपरा आहे त्या कीर्तनाच्या परंपरेवर त्या माणसाची PhD आहे. तर माझी त्या माणसाची माझ्या पर्सनल कनेक्शन्समधनं ओळख झाली आणि ती आता गेल्या खूप जवळजवळ 20 वर्षांची आमची ओळख आहे. आणि मला असं वाटलं की आपण एरिकचा इंटरव्ह्यू घ्या, पॉडकास्टसाठी घेतला पाहिजे, तो मराठी नसला तरीही, कारण मनानी तो जितका मराठी आहे तो कुठल्याही बाकीच्या मराठी माणसासारखाच आहे. तुम्ही एरिकचा इंटरव्ह्यू ऐकलात तो तो जितकं सुंदर अस्खलित मराठी बोलतो तितकं कदाचित तुम्ही आम्ही पण नाही बोलू शकणार. समजा आमच्या दर्शकांना तुमचा पॉडकास्ट ऐकायचा असेल, त्यांनी काय करायला हवं? अगदी सोपं आहे. माझ्या पॉडकास्टची वेबसाईट आहे www.विश्वसंवाद.com. त्या विश्वसंवादचं स्पेलिंग करताना शेवटी WAAD असं करावं लागतं, तेवढाच त्यातला लक्षात ठेवण्याचा भाग. सो विश्वसंवाद.com या वेबसाईटला गेलात की तुम्हाला माझे आत्ताचे सगळे एपिसोड्स बघायला मिळतील. लेटेस्ट 5 जे असतात ते पहिल्याच पानावर दिसतात, त्यामुळे तिथे तुम्हाला बघायला मिळतात. पण पॉडकास्टचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही तुमच्या अँड्रॉईड फोनवरनं किंवा आयफोनवरनं, ॲपल फोनवरनं त्याचं जे ॲप असतं ते डाउनलोड केलं तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून जगात कुठेही असलात तरी पॉडकास्ट ऐकायला मिळतात. आणि फक्त माझ्याच पॉडकास्टबद्दल नाही आहे, सगळ्या पॉडकास्टबद्दल आहे. जगभरात अशी अनेक मराठी माणसं आहेत की ती वेगवेगळ्या अर्थाने संपन्न आहेत, म्हणजे त्या अर्थकारणाने असतील किंवा त्यांच्या साहित्य संपन्नते असेल की अजून वेगवेगळ्या कारणाने असेल, तर अशी काही माणसं तुमच्या पॉडकास्ट इंटरव्ह्यूमध्ये आहेत का? मी माझं लोकांना किंवा ज्या लोकांचे मी इंटरव्ह्यूज घेतो त्याच्यात माझं सगळ्यात महत्त्वाचं काय निवडण्याची क्रायटेरिया म्हणालात तर तो असा आहे की तो माणूस फुलटाईम काहीतरी त्याचं आयुष्य जगण्यासाठी जे नेहमीचं उदरनिर्वाहाचं काम आहे ते करतो आहे, पण ते करता करता तो साईड बाय साईड काहीतरी हे काम करतो आहे. मी आत्ता जसं तुम्हाला उदाहरण सांगितलं की मी नुकताच कौशिक लेले नावाच्या मराठी इंजिनियरचा इंटरव्ह्यू घेतला की जो पुण्यातल्या एका कंपनीत, अमेरिकेतल्या कंपनीत पुण्यात राहून नोकरी करतो, पण ते करताना त्यांनी इंग्लिशमधून मराठी आणि इंग्लिशमधून गुजराती लोकांना शिकवण्यासाठी
या भाषा शिकवण्यासाठी वेबसाईट तयार केली आणि 300 जास्ती लोकांनी त्याच्या वेबसाईटवरून त्या भाषा शिकल्यात, त्यांचे टेस्टिमोनियल्स इथे अवेलेबल आहेत. त्यामुळे ही सगळी सर्वसामान्यच माणसं आहेत, पण त्यांनी केलेलं काम इतकं इंटरेस्टिंग आणि काय ज्याला असं हटके असं म्हणूयात की मला असं वाटतं की ते काम लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. आणि म्हणून तो माणूस सेलिब्रिटी नसला तरी हरकत नाही, पण त्याचं काम छान असेल तर मी जरूर त्याचा इंटरव्ह्यू घेतो. भविष्यातल्या काय योजना आहेत अशा? आत्ता माझे 46 पॉडकास्ट झालेले आहेत मराठीतले, ते मी 50 करून थोडासा पॉज घेणार आहे. माझ्या व्यवसायाशी संबंधितला एक दुसरा नवीन पॉडकास्ट मला करण्याची इच्छा आहे की जो इंग्रजीमधनं असणार आहे, त्यामुळे आता मी ते करीन. पण विश्वसंवाद ह्या पॉडकास्टसारखाच माझा दुसरा एक उपक्रम आहे, त्याचं नाव आहे विश्व फोरम. तो व्हिडिओ बेस्ड प्लॅटफॉर्म आहे आणि तिथे आम्ही इंटरव्ह्यूजच्या बरोबर अभिवाचन, मुलाखती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवरची व्याख्यानं किंवा परिसंवाद अशा गोष्टी करतो. तो व्हिडिओ बेस्ड इव्हेंट असतो, महिन्यातनं एकदा हा लाईव्ह इव्हेंट होतो आणि लोकांनी फक्त ईमेल पाठवले की कुणालाही हा इव्हेंट ऐकता येतो. आणि त्याचं सगळ्याचं रेकॉर्डिंग आम्ही फेसबुकवरती ठेवतो. त्याचे आत्तापर्यंत 7 एपिसोड झालेत 7 महिन्यांमध्ये, पण हा सुद्धा जवळजवळ 50 एपिसोड्सपर्यंत न्यायचा आमचा विचार आहे. आता हे 50 माणसं तुम्ही करणार, या 50 लोकांचे इंटरव्ह्यूज, त्यांचे अनुभव विश्वसंवाद पुस्तक रूपाने कधी येईल अशी अपेक्षा करायला हरकत आहे का? मला खूप इच्छा आहे विश्वसंवाद पुस्तक रूपाने करायची, पण माझं सगळं रेकॉर्डिंग जे ऑडिओ फॉर्मॅटमध्ये झालेलं आहे ते कुणीतरी ट्रान्सक्राईब करून आधी त्याचं लेखनाची प्रत तयार करायला लागेल आणि मग त्याचं पुस्तक होईल. ती जी प्रोसेस आहे ती बरीच किचकट आहे, मला माझं काम सांभाळून ती काही करणं शक्य नाही. त्यामुळे कुणीतरी जर पुढाकार घेतला तर मला ते नक्कीच करायला आवडेल. असा अत्यंत वेगळा अनुभव आहे, म्हणजे पॉडकास्ट आणि त्या निमित्ताने मिळालेली भेटलेली माणसं, त्यांचे अनुभव, हा सगळा एक प्रेरणादायी प्रवास आहे. आणि मंदाल कुलकर्णी सरांच्या निमित्ताने हा सगळ्या जगासमोर आलेला आहे. आपण आशा करूया की ते अजून वेगळ्या टप्प्यावरती असे वेगवेगळे लोक आणि वेगवेगळे अनुभव आपल्या सगळ्यांबरोबर शेअर करतील आणि त्यांच्या माध्यमातून आपण हा सगळा समाज संपन्न होईल. आपण वेळ दिला त्यावर धन्यवाद. धन्यवाद.